ते आपल्या सगळ्यांनी लावरतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय लावरतो व्हिडिओ नीट ऐका. म्हणजे 80-85 वर्षाच्या माताजीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हा थरथर 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 करायला लागला आणि त्या हातात तलवार. अत्तरनी बाण पूर्ण काही गोट्या खेळायला गेले का? गेली गेली ते गेली दिंडा खेळायला लागली का? ह्याच्यावर आग्रलेख कधीच होत नाही. बरात लाव कोण शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात. म्हणजे 80-85 वर्षाच्या माताजीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हा थरथर 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 करायला लागला आणि त्या हातात तलवार. अत्तरनी बाण पूर्ण काही गोट्या खेळायला गेले का? गेली गेली ते गेली दिंडा खेळायला लागली का? ह्याच्यावर आग्रलेख कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता. सुपाऱ्या जोरात वाजतात. आता मला वाटलं की सुपारी बहादूर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल, पण सुपारी बहादूरला अभ्यास करायला वेळ कुठे आहे? तेच मुद्दे घिसेपिटे, त्याच गोष्टींवर बोलायचं. बरं, यांना आपण सुपारी बहादूर का म्हणावं त्याची आपल्याकडे काही कारण आहेत. दादा जरा एक व्हिडिओ लावा. पिट्टा पाडणे काय असतं ते मी सांगते. व्हिडिओ पहिल्यापासून घ्या, आवाज मोठा करा, त्याला म्यूट झालेला आहे. आपण एक मोठी एलईडी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही. आवाजाचं काय झालं बघा. राजे हो, काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं आपण फार मोठा तीर मारलाय काय की 27 वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे. राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा, ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, ज्यांची अख्खी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शहाणपण सांगण्यामध्ये गेली. त्यांनी आपल्याला शहाणपण सांगावं हे फार विशेष होतं. माझ्याकडे आत्ता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला. अजितदादांच्यासाठी ते प्रचार करायला गेले होते, पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते. इकडे आवाज येत नाहीये, मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते. धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन मुतू? अजित पवार याच्या पुढे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही मिळणार, तुम्हाला मूत मिळेल याच्या पुढे. बोलत होते. ही भाषा मी करू नये कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत. यांचं हे भांडण इतकं विकोपाला गेलं की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तुझ्या काकामुळे, मी माझ्या काकामुळे, मी सकाळी लवकर उठतो, तू जरा उशिरा उठतो. त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं. सगळा महाराष्ट्र नेहमी अहो तुमची पोरं कोण कोण खेळवतोय ती बघा की हा प्रवीण दरेकर कुणाच्या कडेवर खेळतोय जो तुमच्याकडे होता का? राम कदम कुठं खेळतोय ते बघा. वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा. आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय? निलेश राणे आणि नितेश राणे ना तुम्ही कडेवर खेळवता याचा अर्थ मी काय काढायचा तुम्ही सांगा. राज ठाकरे तुम्ही बहुत पंगा आलेली आहे यार. आमचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंनी फोडले. बरं, तुमचे सहा नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडले आठवतंय का? राम कदम, मनोज सांगळे, प्रवीण दरेकर कुठं गेले? भाजपमध्ये गेले ना. मग भाजपमध्ये ज्या वेळेला ते गेले तेव्हा राज ठाकरे तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला? का प्रश्न विचारले नाही तुम्ही भाजपला की माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून? तिकडे पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे, वसंत मोरे कुणी फोडले? कुणाच्या नावावर गेले? राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत, अजिबात घाबरत नाही.